श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। षोडशोपाध्याय श्री गणेशाय नमः। भक्त जन तारणार्थ यति रूपे श्री दत्त भूभरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीती नौकरीने। कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयाचे माता बंधू राहती। मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरीत अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले एक चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पैढीवरी। भयतासी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एकवर्तीले एका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकूने वर्तमान आनंद झाला त्या लोगन हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकूनी उभयतासी चमत्कार वाटला। ज्यानी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयाची। तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले। मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ आहे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांनी 3 श्लोक दिधले। मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला ऐसे समर्थे तेव्हा तयाचे आनंदाते पारावर नसेची। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती संतोषले तयांचे मन मग पंडिता घवळ जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे करावे म्हणून त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्याच्या पादुका बनवोनी येणे येथे आणाव्या सत्वर स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदन हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोडन लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी पाहुनी या डोळेभरी माथा ठेवीला चरणावरी बहुत अंतरी सुखावले चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या असमर्थे आदरे घेतल्या
पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी भाग वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिन समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्तत्व सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आत्ता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिदली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधा बांधोनी राहावे धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे जाणूनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकोनी ऐशी ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी सद्गुरी सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले अज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा उपरती झाली चित्ता षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत त्याचा उपदेश न फळे आत्मरूपी मनन वळे सद त्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू भवसागर पहिलं तिरु उतरतील ते कैसे तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरद हस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊ उन्हे काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करूनी ठेविले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उरबडवोनी म्हणे जोडोनी या कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरा बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल जन धिकारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्यागोनी या संसार सुखासी दुःख डोही का पडता संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसायला जरी बनी तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे माझे करिता पाणीग्रहण अग्निब्राह्मण साक्ष ठेवण आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसे तुम्ही म्हणाल मजवसी तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कर्म म्हणावे पाप उलटे होत असे विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपुला हा विचार सोडोनी द्या प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे परितारेच्या चिंतात षड्रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळेना आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे त्या योगे सद्विचार तियेसे न सुचे अनुमात्र धरुनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे षडविकार त्या योगे योगोनी रतला जो स्वामी चरण दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भावदुःख भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची साऊली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भर भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे वाचन करण्याचा मागचा केवळ हा येतो आहे की काही स्वामी भक्त आहेत ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी अवेलेबल नाही आहे, काही वाचू शकत नाही आहेत, काही परदेशात असतात, तर काही ना काही वेगळी कारणं असतात, परंतु त्यांना ऐकायची पण मात्र इच्छा असते. पण त्यातही जर असे काही स्वामी भक्त आहे ज्यांना स्वतःलाच वाचन करायचं आहे, त्यांनी या व्हिडिओमध्ये दिले गेलेल्या ठिकाणी जाऊन त्या त्या पेजचं स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्वतः देखील वाचन करू शकता. त्यामुळे पोथी वाचताना काही चुकल्यास माफी असावी, क्षमस्व. भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.